तहसील कार्यालय कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा समितीची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी मागील बैठकीमध्ये ठरवण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच यापुढील काळामध्ये तालुका क्रीडा संकुलामध्ये वाढवण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल चर्चा करण्यात आली. तालुका क्रीडा संकुलच्या वाढीव सुविधांसाठी त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे वाढीव जमिनीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी ठराव घेतलेला आहे. त्या ठरावाच्या अनुषंगाने वाढीव काही आपण अजून जे नवीन शासनाचे निकष त्या ठिकाणी आलेले आहेत, क्रीडा संकुलला 4 कोटीपर्यंतचा अजून निधी त्या ठिकाणी मिळणार आहे, त्या माध्यमातून हे वाढीव सुविधा करण्यात येतील. त्याचबरोबर पंचनामांच्या संदर्भात ज्या काही अडचणी त्या ठिकाणी आल्या, 21 तारखेला पाऊस झाला, बरंच वरच्या पोहेगावच्या वरच्या भागामध्ये पोहेगावमध्ये गारपीट होऊन अनेक लोकांचं नुकसान झालं, त्यावेळेस नुकसान झालेल्या लोकांपर्यंत शासकीय अधिकारी पोहोचलेले आहेत का नाही, किती प्रमाणामध्ये शासकीय पंचनामे त्या ठिकाणी झालेले, हे गाववाईज त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला. आणि आढावा म्हणजे पंचनामा करत असताना काही अडचणी आल्या असतील त्या बाबतीमध्ये त्यांना सूचना अधिकाऱ्यांना सूचना करून सर्व पंचनामे वेळेमध्ये पूर्ण करून त्याचा अहवाल लवकरात लवकर तयार करावा, जेणेकरून त्याच्या बाबतीतलं झालेलं नुकसानसाठी भरपाईची मागणी मला त्या ठिकाणी करता येईल या बाबतीमध्ये सूचना त्यांना केलेल्या आहे. याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वागचौरे, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, सहाय्यक नगर रचनाकार दीपक बडगुजर, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे, कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे, अरुण चंद्रे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटी चेअरमन गोरक्षनाथ जामदार, नगरसेवक मंदार पहाडे, वाल्मिक लहिरे, नंदकिशोर अवताडे, निखिल डांगे, राजेंद्र पाटणकर, योगेश नरोडे, बाळासाहेब वक्ते आदी हजर होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.